बोक्या सात बंड हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे आणि प्रयोग पार पडलाय, तर जाणून घेऊया प्रेक्षकांच्या काय प्रतिक्रिया आहेत. एक अतिशय प्रेरणादायी असं नाटक आहे, दिलीप प्रभावळकर लिखित आणि लहान विशेष करून लहान मुलांना एक प्रेरणा देणारं आणि प्राण्यांबद्दल मानवजातीमध्ये एक विशेष प्रेम करणं दाखवणारं एक नाटक एक चांगल्या प्रकाराने या ठिकाणी कलाकारांनी सादर केलेलं आहे. आणि हा खरोखर नाट्यप्रयोग परिवारासोबत पाहण्यासारखा आहे. आम्ही आज आमच्या परिवारासोबत या ठिकाणी आलेलो आहेत आणि अतिशय चांगलं असं हे नाटक आहे असं मी या ठिकाणी सांगतो. बोके सातबंडले हे दिलीप प्रभावळकर यांचं नाटक मूळ पुस्तक वाचलं असल्यामुळे आणि ते प्रचंड खपाचं पुस्तक आहे आणि वेगवेगळ्या जनरेशन्समध्ये ते पुस्तक आवडलेलं आहे. त्याचं नाट्य रूपांतर सादर करणं हे खूप आव्हानाचं होतं. त्या आव्हानाचं असूनसुद्धा आणि त्याच्यातली उत्कंठा, त्याच्यातली मजा आणि विशेषतः हसत खेळत एक प्राणीप्रेम, प्राण्यांची निगा राखणं आणि एकूण बंधुभाव, याचं जे एकूण या नाटकामधनं जे बोध आहे सांगण्यात आलेला आहे तो बोध अत्यंत खेळीमेळीने खेळकर पद्धतीने सांगण्यात आला आहे. आणि ते नाटक बसवलेसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने बसवले, कलाकारांची कामंही चांगली आहेत आणि विशेषतः म्युझिकसुद्धा अतिशय इंटरेस्टिंग पद्धतीने सादर केलेलं आहे. मला असं वाटतं की पहिला अंक तर चांगला आला आहे, पुढचा आणि शेवटचा अंक आणखीन इंटरेस्टिंग होईल असं मला वाटतं आणि हे नाटक उत्तम चालावं अशी मी इच्छा करतो. मला चांगलं वाटतं नाटक, खूप म्हणजे एन्जॉय करतोय. हो, मी खूप एन्जॉय करतोय त्याच्यात. आणि तुला असं वाटतं का की आपण फोनमध्ये खूप जास्त असतो आणि आपण मैदानावरती खेळायला नाही जात, तर आपण जायला हवं? हो, असं वाटतं मला पण. मग तू जाशील मैदानावर खेळायला, एन्जॉय करशील फ्रेंड्स? थँक्यू. चांगलं आहे, प्रेक्षकांनी आवर्जून पाहावे. लहान मुलांवर चांगले संस्कार होतात, त्यामुळे आजकालची जी नवीन लहान मुलांची पिढी आहे ती जास्तीत जास्त मोबाईल आणि टी व्हीमध्ये व्यस्त असते, त्यामुळे या नाटकाच्या अनुषंगाने त्यांनी असं दाखवलं आहे की तुम्ही मैदानी खेळ खेळा किंवा विचारांची वेगळी देवाणघेवाण करण्यात आली आहे नाटकानुसार, त्यामुळे नाटक खूपच छान आहे. खूपच. तुला आवडलं नाटक? आवडलं. मजा येते बघायला. पुन्हा येशील? कसं वाटलं नाटक? चांगलं वाटलं. मज्जा येते? हो. आवडलं तुला? हो. आणि प्राणी कसे? चांगले. खूप एन्जॉय करतोय? हो. पुन्हा येशील नाटक बघायला? हो. पालक म्हणून तुम्हाला काय वाटते की मुलांना हे नाटक बघायला आवर्जून का आणायला हवं? कारण की जे सध्या म्हणजे आपण जे रिअल आहे ना, हो, ते आपण मुलांना दाखवत नाही आहे. सध्या आपण बघतो नवीन युग आहे, तर त्यामध्ये हे गरजच आहे नेचरली, म्हणजे नैसर्गिक जे आवड असायला पाहिजे प्राण्यांविषयी किंवा मैदानाविषयी. आपण सतत आता आपण मोबाईलच देतो मुलांच्या हातामध्ये आणि त्यांच्याकडे आपण पण दुर्लक्षच करतो. आता ही फॅमिली आहे, मुलं कशा प्रकारे म्हणजे मुख्य प्राण्यांशी त्यांची जवळीक आहे, परत नातेवाईकांशी ती जवळीक आहे, प्रामाणिकपणा आहे, तो पूर्ण म्हणजे त्यांना म्हणजे मुलांना शिकायला भेटतं, त्याच्यामुळे हे नाटक खूप छान. कसं वाटतंय तुम्हाला नाटक? एकदम छान. एन्जॉय करताय तुम्ही? हो. आणि काय शिकायला मिळतंय नाटकातून? मला असं वाटतं शिकण्यापेक्षा ना एन्जॉयमेंट मधनं बॅक ऑफ द माइंड त्यांच्या गोष्टी पुट होत आहेत ना, हे महत्वाचं आहे. म्हणजे आपण सांगतो की असं नाही करायचं तसं करायचं, पाणी उभं राहून नाही प्यायचं, हे बऱ्याचदा आजीने सांगितलेलं असतं, पण नाटकातला यश जेव्हा असं करतो आणि त्याच्याच वयाची मुलं ज्याला सांगतात की उभं राहून नाही प्यायचं, पाणी खाली बसून प्यायचं, ढसका लागतो, तर त्यांना जास्त पटतं आणि ते होतं. त्या नाटकाची या नाटकाची गंमत हीच आहे की मुलांना सांगायच्या गोष्टी मुलांच्या तोंडून आल्यात, यु नो, विच इज अ प्लस पॉईंट बालनाट्याचा आहे. आणि मजा मस्ती मारणे, धपाटे घालणे, धडपडणे हे मुलांचे वीक पॉइंट असतात, ते खूप एन्जॉय करतात मुलं. तर त्याच्या म्हणजे काय म्हणतो त्याच्या अनुषंगानं गोष्टी जात जात आजोबा पण बोलतायत, आजी पण आहे, एकत्र कुटुंब पद्धतीची गंमत पण इनडिरेक्टली मुलांना पोहोचते. सो प्राणी कळत आहेत का आणि त्याची गंमत कळते का फक्त त्यांना? हो. आणि प्राणी पण खूप आवडत आहेत. आणि मोठ्यांची नेहमी खरं बोलायचं. मला पण खूप छान वाटलं. मजा येते? हो. पुन्हा येणार बघायला? हो. आणि प्राण्यांविषयी प्रेम? हो, खूप आहे. खूप आहे. प्राण्यांकडे पण मस्त नाटक
सुख होत. मुलांना ह्याच्यातनं चांगला बोध घेण्यासारखं आहे, म्हणजे जसं चांगलं आणि वाईट दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये कशा मुलांनी म्हणजे खोटं पण बोलू नये पण बोललं तर ते कसं सावरून घ्यायचं आहे हे व्यवस्थित मांडलेलं आहे. तर आणि सध्या मुलं व्हिडिओ गेम्स वगैरे खूप वळतात आणि त्यात बालनाट्य आलंय, त्यामुळे तुम्हाला काय वाटतं की मुलांना सध्या जे त्यांनी रंग उलट व्हिडिओ गेम्स पेक्षा मुलांनी तर बालनाट्य किंवा ह्याच्यामध्ये येऊन आपला वेळ जर दिला तर त्यांचा म्हणजे वेळ वाया नाही जाणार, उलट त्यांना मजा येणार आणि त्याच्यातून ते बोध घेतील. मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.